येतो अभ्यास उत्तरचाच नाही विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक ही आता दहावी आपण बघणार आहोत तर चला सुरू करूया प्रश्न पहिला आहे बघा खालील प्रश्न सोडवा शास्त्रीय कारने लिहा कोणतेही ती तीन आपल्याला लिहायचे आहे तर चला आपण बघूया इथे प्रश्न पहिला आहे बघा खालील प्रश्न सोडवा आणि तिथं ती कोणतेही तीन आपल्याला सोडायला लावलेले आहे तर आहे बघा शास्त्रीय कारणे लिहा एक आहे धावती बस अचानक उजवीकडे वळल्यास तिच्यातील प्रवासी डावीकडे झुकतात तर उत्तर आहे बघा धावत्या बसमध्ये प्रवाशांना बसची गती प्राप्त झालेली असते त्यामुळे ज्यावेळी बस उजवीकडे वळते त्यावेळी जडत्वाच्या गुणधर्मानुसार प्रवाशांचे शरीर आपल्या गतीची मूळ दिशा कायम ठेवण्याचा प्रयत्न करते व त्यामुळे तो तोलनिकदृष्ट्या प्रवासी डावीकडे झुकतात अशा पद्धतीने प्रश्न पहिला शास्त्रीय कारण द्या आपण बघितला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा चौकटी पूर्ण करा आता हिरा आणि हिराचे नेमके कोणकोणते कुन फायदे ते आपल्याला बघायचं एक आहे बघा अवकाश व कृत्रिम उपग्रहांमध्ये त्यानंतर अलंकारासाठी त्यानंतर खडकाच्या खडकाला छिद्र पाडण्याच्या उपकरणांमध्ये आणि त्यानंतर डोळ्याच्या शस्त्रक्रिया उपकरणाच्या उपकरणांमध्ये यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया तीन आहे बघा संतप संतृप्त व असंतृप्त हायड्रोकार्बनमध्ये फरक स्पष्ट करायचा आपल्याला तर संतृप्त हायड्रोकार्बन आणि असंतृप्त हायड्रोकार्बन याच्यामध्ये बघा ज्या हायड्रोकार्बनच्या सर्व कार्बनोमध्ये फक्त बंद असतो त्यांना असंतृप्त हायड्रोकार्बन म्हणतात उदाहरणार्थ बघा मिथेन सी एच फोर इथेन सी एच एच ओ फोर त्यानंतर असंतृप्त हायड्रोकार्बनमध्ये बघा ज्या हायड्रोकार्बन मध्ये किमान एकच बहुबंध असतो त्यांना असंतृप्त हायड्रोकार्बन म्हणतात उदाहरण बघा उदाहरण बघा इथिन एस टू सी सी एच टू इथाईन सी एच बरोबर सी एच त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पाच आहे बघा हा आपण पाचवा प्रश्न घेतलेला बघा आपल्याला प्रश्न क्रमांक दोन मधले फक्त तीन सोडाय लावलेले आपण ला, यापूर्वी दोन बघितलेला आहे आणि हा पाचवा म्हणजे हा तिसरा प्रश्न आपण बघूया खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून कोणत्या नियमाचा बोध होतो ते ओळखा व नियम तुमच्या शब्दांत लिहा तर उत्तर आहे बघा यात द्रव अक्षयतेचा नियम द्रव अक्षयतेचा नियम याचा बोध होतो रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रवात वाढ किंवा घट होत जाते रासायनिक अभिक्रियांतील अभिकरणांचे एकूण वजन व रासायनिक अभिक्रियेतून निर्माण होणाऱ्या उत्पादकांचे एकूण वजन हे सारखेच असते याला द्रव्य अक्षतेचे नियम असे म्हणतात अशा पद्धतीने आपण तीन लिहाय लावले तर आपण तीन बघितले बघा यानंतर प्रश्न दुसरा सुरू होतो बघा आपला खालील प्रश्न सोडवा इथे पण आपल्याला कोणतेही दोन लिहाय लावलेले आता आकृतीचे निरीक्षण करून किरणाकृतीसाठी नियम लिहायला लावले बघा तर उत्तर आहे बघा नियम तीन लिहून घेतलेले आपण एक जर आपत्ती किरण मुख्य अक्षरा समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातो आणि दोन आहे जर आपत्ती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्ती किरण मुख्य अक्षाला समांतर जातो नियम तीन आहे जर आपत्ती किरण वक्रता मार्गातून जात असेल तर परावर्तित किरण त्याच मार्गाने परत जातो यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया दोन आहे बघा खाली दिलेल्या परिच्छेदातील गाडीला जागा कंसातील योग्य शब्द निवडून लिहा आता इथं आपण कान ऐकू शकतो म्हणून या ध्वनीला श्राव्य ध्वनी म्हणतात मानवी कान वीस हर्जपेक्षा कमी व दोन हजार हज म्हणजे वीस किलो हर्जपेक्षा जास्त वारंवारतेचा ध्वनी ऐकू शकत नाही वीस हर्जपेक्षा कमी वारंवारतेचे ध्वनी अवश्राव्य ध्वनी म्हणतात आणि दोलकाच्या कंपनी निर्माण झालेल्या ध्वनी भूकंप होण्यापूर्वी पृथ्वीच्या पृष्ठभागाची कंपनी निर्माण झाली ध्वनी हा वीस हजपेक्षा कमी वारंवारतेचा म्हणजेच अवस्राव्य ध्वनी आहे दोन तर दोन हजारपेक्षा अधिक वारवला श्रावित असे म्हणतात त्यानंतर प्रश्न दुसऱ्यामधले आपण तिसरा बघूया त्या म्हणजे दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून त्याच्या खालील विचार प्रश्नांची उत्तर लिहा ए बी आणि सी असे तीन प्रश्न आहेत तर पहिलेच उत्तर बघूया आपण हे आहे चित्रात दिलेली पट्टी कसली आहे त्याचा वापर कशासाठी केला जातो उत्तर बघा चित्रातील पट्टी ही कागदी दर्शक पट्टी आहे तिचा उपयोग द्रावणाच्या सामू ठरवण्यासाठी होतो त्यानंतर बी आहे बघा पदार्थ आल्मधर्मी आम्लारी धर्मी उदासीन आहेत कसे ठरवले जाते तर उत्तर बघा एक सहा सामू असणारे पदार्थ आम्लधर्मी असतात आणि आठ चौदा सामू असणारे पदार्थ आमलारी धर्मी असतात सात सामू असणारे पदार्थ उदासीन असतात सी आहे उदासीन क्षाराचे पीएच मूल्य किती असते तर उत्तर आहे उदासीन क्षाराचे पीएच मूल्ये सात असते त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया चार आहे बघा खालील दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहायलावलेली आता इथे आपण इथं बघू शकतो आपण ए प्रश्न आहे बघा आकृतीत दाखवलेली दुर्बीण कोणत्या पद्धतीचे आहे उत्तर आकृतीत दाखवलेली दुर्बीण कॅसग्रीन पद्धतीचे दुर्बीन आहे आणि त्यानंतर दुर्बिणीच्या भागाने नावे द्या आता या आकृतीला आपण नाव दिले बघा प्रकाश स्रोत बैरव आरसरा नेत्रिका आणि अंतर्वर्क्र आरसा तर इत्यादी नावे आपण इथे देऊन घेतलेला आहे यानंतर ए आहे बघा आकृतीत जास्त विभवन असलेला वाहक कोणता तर उत्तर बघा आकृतीत जास्त विभव असलेला ग्राह वाहक ए हा आहे बी ए व बी वाहकांमधील इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाची दिशा कोणती तर उत्तर आहे बघा ए, ए व बी वाहकांमधील इलेक्ट्रॉनची प्रवाहाची दिशा बी वाहकाकडून ए वाहकाकडे अशी असेल त्यानंतर सी आहे बघा वाहकादरम्यान होणारा इलेक्ट्रॉन प्रवाह केव्हा थांबणार उत्तर आहे दोन्ही वाहकातील विवांतर जेव्हा शून्य होईल तेव्हा इलेक्ट्रॉनचा प्रभाव थांबेल अशा पद्धतीने आपण ही चाचणी सोडवलेली बघा पाचवा शेवटचा प्रश्न आपण अशा पद्धतीने सोडवून घेतलेला आहे आपल्याला जेवढे प्रश्न सांगितलेले तेवढे आपण इथे सोडवून घेतलेले आहे